सोलापुरातील हजारोंच्या संख्येने ख्रिश्चन समाज बांधव रस्त्यावर उतरला. ख्रिश्चन समाजावर होत असलेल्या अत्याचार अन्याय थांबवा, भारतातील अनेक चर्चवर हल्ले होत आहेत, हे हल्ले थांबवा अशी मागणी करत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ख्रिश्चन धर्मगुरू ख्रिश्चन बांधव भगिनी मोठ्या संख्येने या मूकमोर्चात सहभागी झाले होते. तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाता जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे पोलीस प्रशासन आणि त्या प्रार्थना करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना मंत्रतंत्र करतात, धर्मांतर करतात असा आरोप लावण्यात आलेला आहे. हा आरोप निंदनीय असा आहे. हा आरोप करणारे जे लोक आहेत त्यांनी याला महत्व दिलं जातं आणि डॉक्टरांकडे एखादा पेशंट ऍडमिट असतो आणि तो पेशंट ऍडमिट असल्यानंतर पेशंटचे रिलेटिव्ह सांगतात साहेब कितीही पैसे जाऊ द्या परंतु माझ्या पेशंटला वाचवा. परंतु सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा विराट मोर्चा दाखल झाला होता. सोलापूर येथील सर्व चर्च मंडळींनी या मूकमोर्चात सहभाग घेतला होता. सर्व नागरिकांना सलाम, देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. आज ख्रिस्ती जे समाज आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातले सगळे धर्मगुरू, सगळे चर्चेस, सर्व ख्रिस्ती बांधव, जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधव आज 1 फेब्रुवारी 2023 रोजी आज सकाळी 7 रस्त्यापासून म्हणजे मेथोडिस्ट चर्चपासून आज जिल्हा परिषदपर्यंत मूक मोर्चा काढलेला आहे. असंख्य मोठा जमाव एकत्रित आलेला आहे. आज भारत देशामध्ये जे समाजकंटक म्हणजे गैरसमज पसरवणारे लोक हे चर्चेसवर हल्ला करत आहेत, धर्मगुरूंवर अत्याचार करत आहेत, मारहाण करत आहेत आणि आमच्या ज्या धार्मिक भावना आहेत त्या दुखवल्या जात आहेत. खरं वास्तविक पाहता आम्ही धर्मप्रचार करतच नाही. ख्रिश्चन होणं खूप अवघड आहे. धर्म स्वीकारण्यापेक्षा आम्ही प्रार्थना करतो की माणसाने त्याचं आत्मपरीक्षण करावं आणि माणसाने त्याची स्वभाव नेचर बदलावं. जर धर्म बदलून माणूसच बदलत नाही, त्याचा स्वभाव बदलत नाही, तर धर्म बदलून काहीही पण उपयोग नाही असं आम्ही शिकवण देतो. तेव्हा आजचा हा मूकमोर्चा कोणाच्या विरोधात नाही. फक्त आज सोलापूरमध्ये आम्हाला सहकार्य आहे पण भारत देशामध्ये इतर ठिकाणी आणि सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी जे काही समाजावर ख्रिस्तन समाजावर अत्याचार होत आहेत ते थांबवावेत आणि आम्ही सर्वांवर प्रेम करतो. हल्ले थांबवले नाही तर आता आम्ही शासनाला सांगणार, दुसरं काय करणार? शासनाकडे आम्ही असेच अर्ज करणार आणि असेच विनंती करत राहणार आणि प्रार्थना करणार. हल्ले थांबणार का नाही? जर शासनाने जर त्याच्यामध्ये लक्ष घातलं, खरा न्याय दिला तर हल्ले थांबणारच आहे. हल्ले का थांबणार आहे? विश्वास आहे.